तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे थांबलेले आहेत त्या रामा हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले होते. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते, मात्र आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ठाकरेगट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने येऊ नयेत याची पूर्णपणे खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते. रामा हॉटेलच्या बाहेरची दृश्य आपण पाहताय. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. दत्ता कनमटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. दत्ता, हे बघू शकता आपण की या बाजूने भारतीय जनता शिवसेनेचे कार्यकर्ते तर समोरच्या बाजूला भाजपचे सुद्धा कार्यकर्ते रामा हॉटेलच्या दिशेने येत असताना पाहायला आपल्याला मिळत आहेत. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पोलिसांकडून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर समोरच्या बाजूने शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या दिशेने धावून येत आहेत, मात्र मध्ये पोलिस या ठिकाणी थांबलेली आहेत. पोलिसांकडून या भाजपच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते रोखण्यात येत आहे. मात्र हे भाजपचे कार्यकर्ते जर आपण बघितलं तर हे या ठिकाणी आमने-सामने आलेले आहेत. हे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि इकडून हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने-सामने आलेले आहेत आणि महिला पोलिसांकडून या महिलांना पाठीमागे ओढण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेला आहे आणि भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये इथेही झटपट सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आदित्य ठाकरे यांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जमले होते आणि त्यांच्या समोर शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते थांबले होते आणि त्यांचीच या ठिकाणी झटपट सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये काळे झेंडे सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप आणि हे शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत आणि पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या बाजूला काढलेलं आहे, तर समोरच्या बाजूला या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी हातामध्ये काही बॅनर सुद्धा आणले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दोघांची या ठिकाणी एकमेकांमध्ये झडप जी आहे ती सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जनाब आदित्य ठाकरे, जनाब उद्धव ठाकरे अशा स्वरूपाचा हिरवा बॅनर जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि तो बॅनर जो आहे तो भाजपचे कार्यकर्ते झळकावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून या ठिकाणी सुरू आहे. समोरच्याच बाजूला शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते थांबलेले आहेत, त्यांना सुद्धा रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या आक्रमक महिला कार्यकर्त्या आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस ताब्यात घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठा राडा पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या महिला कार्यकर्त्यांचा या पोलीस गाडीमध्ये कोंबत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे. एका बाजूला या ठिकाणी या शिवसेनेच्या महिला आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसुद्धा त्यांना सुद्धा पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय जनता पार्टीकडून आपण जर समोर बघितलं तर हे तीव्र आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधासाठी या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि याच पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडत असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून हा जो गोंधळ आहे तो थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एक प्रचंड मोठा गदारोळ जो आहे. आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं पाहिजे. विचार झाले प्रकरणात त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. यांनी ज्या पद्धतीने दिशा झालं प्रकरण दाबलं, आम्ही आज त्यांना इकडे उत्तर मागायला आलेलो आहोत. पोलिसांनी कितीतरी जोर जबरदस्ती केली तरी आम्ही थांबणार नाही, थांबणार नाही असं सांगतायत. मात्र तिकडून शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा या भाजपच्या कार्यकर्त्यांवरती धावून आलेले आहेत. हाणामारीचा प्रसंग या ठिकाणी उद्भवू शकतो. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि पोलिसांकडून हे सगळे कार्यकर्ते रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण बघू शकता की हाणामारीवरती हा प्रसंग आलेला आहे. अंबादास दानवे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकताय की हा सगळा कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे. आपण पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांना आवरण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे. अंबादास हटा तुम्ही
अंबादास दानवे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना हे सगळे पोलीस जे आहेत ते मागे ओढण्याचा प्रयत्न करतायत आणि पाठीमागे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आक्रमक पद्धतीचा राडा जो आहे तो या पद्धतीने पाहायला मिळतोय. भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. आपण जर बघितलं तर अंबादास दानवेंना सुद्धा पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एक मोठा तीव्र स्वरूपाचा राडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अंबादास दानवे स्वतः या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या समोर आलेले आहेत आणि त्यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न पोलिसांकडून या ठिकाणी सुरू आहे. या गाडींवरती चप्पलफेक सुद्धा केली जात आहे.